सहकारी साखर कारखान्याच्या बाहेरून प्रतिनिधी दत्ता कनवटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. दत्ता, रोहित पवारांची ही प्रतिक्रिया आपण पाहिली, मात्र कन्नड सहकारी साखर कारखाना आता सध्या ईडीकडून जप्त करण्यात आलाय. नक्कीच निखिला, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेला कन्नड सहकारी साखर कारखाना जो होता तो बारामती ॲग्रोने विकत घेतला होता आणि तोच कारखाना आता ईडीकडून जप्त करण्यात आलेला आपण बघू शकता की आपल्यासमोर हा कन्नडचा सहकारी साखर कारखाना आहे ज्याची स्थापना 1974 साली औरंगाबाद जालन्याचे माजी खासदार होते बाळासाहेब पवार यांनी स्थापन केला होता. हाच कारखाना 2009 साली कर्ज वाढल्यामुळे तो शिखर बँकेकडून जप्त करण्यात आला होता आणि तोच कारखाना 12 डिसेंबर 2012 रोजी बारामती ॲग्रोकडून विकत घेण्यात आला होता. ज्या दिवशी हा कारखाना विकत घेतला त्या दिवशी कारखान्यावरती फक्त 80 कोटी रुपयांचं कर्ज होतं. ते कर्ज साखर विकून या कारखान्याच्या संचालकांनी 30 कोटी रुपयांचं कर्ज फेडलं होतं. उर्वरित 50 कोटीसाठी सुद्धा हा कारखाना जो आहे तो जप्त करण्यात आला होता आणि हाच कारखाना ज्यावेळेला लिलावात काढला त्यावेळी याला या कारखान्याची कारखान्याकडे तब्बल 161 एकर जमीन होती. कारखान्याचा प्लॅन्ट होता, मोठ्या प्रमाणात मशिनरी सुद्धा होत्या. काही जे या कारखान्याचे माजी संचालक आहेत त्यांच्या सांगण्यानुसार त्यावेळेला या कारखान्याची किंमत तब्बल 500 कोटी होती असं सांगितलं त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र हाच कारखाना फक्त 50 कोटी रुपयांमध्ये राज्य सहकारी बँकेकडून विकत घेतला होता. इतक्या मोठ्या तफावतीमध्ये हा कारखाना विकत घेतल्यामुळे त्यावेळेला सुद्धा शेतकऱ्यांनी या कारखान्याच्या विक्री व्यवहाराला मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. त्यानंतरच्या काळात जेव्हा ईडीकडून या कारखान्याची चौकशी सुरू झाली त्यावेळेला सुद्धा मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळल्या होत्या. या प्रकरणाची सगळी चौकशी झाल्यानंतर काही दिवसापूर्वी ईडीच्या पथकाने या कारखान्यावरती रेड मारून इथे सुद्धा कागदपत्राची आणि संपूर्ण कारखान्याची तपासणी केली होती आणि ही तपासणी केल्यानंतर आज अखेर हा कारखाना जप्त करण्यात आला असल्याचं ईडीकडून सांगण्यात आलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं बारामती ॲग्रोने फक्त 50 कोटी रुपयांमध्ये घेतलेला हा साखर कारखाना ईडीने जप्त केलेला आहे. निखिला, धन्यवाद दत्ता ऐकवण्याचं माहितीबद्दल. तर ही कारवाई पूर्णतः बेकायदा आहे आणि न्यायालयात दाद मागणार अशी प्रतिक्रिया यावर रोहित पवार यांनी दिली आहे. तर कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीकडून आज जप्त करण्यात आलेला आहे. याच कारखान्यासंदर्भात रोहित पवार यांची ईडीनं चौकशी